नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तुम्हाला ह्या मिरच्या पाहून लक्षात आलंच असेल की मी आज काय करणार आहे। ते आपला झणझणीत कोल्हापुरी खरडा किंवा आपण त्याला ठेचा म्हणू शकतो। ठेचा करण्यासाठी मी ह्या पावशर मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण, मीठ आणि जिरे। तर आता या आपण मिरच्या अशा बारीक बारीक एका मिरचीमध्ये असे चार भाग करून ह्या अशा मोडून घेऊ आणि मग ही तीन चमचे तेल घालूयात आपण आधी त्या पावशर मिरच्यांसाठी। आणि त्यामध्ये आधी मी हा एवढा पूर्ण भरून लसूण घेणार आहे भाजून आणि मग त्यामध्येच मिरच्या घालायच्या आहेत। मग त्यामध्ये मिरच्या घालूयात। या अशा मिरच्या भाजून घ्यायच्या चांगल्या। अजून थोडा वेळ आपण या मिरच्या भाजून घेणार आहोत। त्याचा कलर चेंज झाला पाहिजे आणि त्या मिरच्या अशा थोड्या सॉफ्ट झाल्या पाहिजेत। ह्या मिरच्यांचा कलर आता बदललेला आहे तर त्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत। हे इतके जिरे टाकणार आहे मी त्याच्यामध्ये। आणि त्याला जिऱ्यांबरोबर परत थोडं भाजून घ्यायचं आहे। बघा आपल्या जे लसूण आहे त्याचा पण कलर बदललेला आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि परत थोडं हलवून घ्यायचं आहे याला। आणि हे गरम असतेवेळीच हा ठेचा ठेचून घ्यायचा आहे दगडाच्या साह्याने किंवा हे मातीचं जे छोटंसं जे हे गाडगं आहे त्याच्याने पण आपण ठेचू शकतो। त्याच्याने पण छान चव येते कारण हे मातीचं आहे, पण मी ह्या दगडाच्या साह्याने करणार आहे। हे गरम असतेवेळी ठेच मिरच्या अशा ठेचून घ्यायच्या आहेत, नाहीतर त्या मिरच्या चामट होतात। म्हणून आपण या तव्यावरच अशा करून घेणार। हे पहा, मी बऱ्यापैकी ठेचा असा बारीक करून ठेचला आहे। मिक्सरमध्ये न वाटता अशी ठेचला गेला ना ठेचा, तर त्याची त्याला खूप वेगळी चव येते, त्यामुळे आपल्याला असा ठेचूनच घ्यायचा आहे। तर चला, आपला ठेचा तयार झाला आहे खाण्यासाठी। आपण ह्याचा आता भाकरी आणि कांद्याबरोबर कसा झाला आहे आपला ठेचा कोल्हापुरी ते बघूयात।